म्युकोरमायकोसिस आपला जो ज्याला आपण ब्लॅक फंगस असं म्हणत असतो की ते आत्तापर्यंत जवळपास आपल्याकडे पूर्ण नांदेड जिल्ह्यातले आणि इतर जवळपासच्या जिल्ह्यातले जे आपल्याकडे ॲडमिट झाले जवळपास 90 तर जवळपास आपल्याकडे पेशंट आत्तापर्यंत म्युकोरमायकोसिस आपल्याकडे आले. त्यातले आपण 1520 लोक जे सिरियस होते त्यांना आपण सर्जरी केली, कोणाचं मॅक्सिली सर्जरी केली, कोणाची सायनसची सर्जरी केली, कोणाची कानाची सर्जरी करून त्यांना आपण ठीक करून पाठवलं. त्याच्यानंतर सध्या जवळपास 40 ते 50 पेशंट ॲडमिट आहे, रिकव्हरी होत आहे आणि काही पेशंट 10 ते 12 पेशंट जे एकदम सिरियस होते ते लेट स्टेजला आपल्याकडे आले, त्यामुळे सर्जरी आणि ट्रीटमेंट देऊनसुद्धा आपण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाही. 10 ते 12 पेशंटची मृत्यू आपल्या नांदेडमध्ये म्युकोरमायकोसिसमुळे झाली आहे. त्यामुळे जेव्हा आम्हाला कळलं की लोक याला लाईटली घेत आहे, ज्याप्रकारे कोविडला लोक लाईटली घेऊन घरी राहून नंतर सिरियस झाल्यावर येत होते, त्याचप्रकारे म्युकोरमायकोसिस सिम्प्टमला काहीतरी डोळ्यातून पाणी येत आहे, घरच्या घरी ट्रीटमेंट करत होते, त्यामुळे आम्ही फेसबुक लाईव्ह आपल्या प्रसारमाध्यमातून आणि सगळ्या डॉक्टरांना आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आम्ही IC करून सध्या आपल्याकडे जे म्युकोरमायकोसिस पेशंटचं आवक आहे ते एकदम कमी झालेलं आहे आणि जेही पेशंट येत आहेत ते इनिशियल स्टेजला आहे, जेणेकरून त्यांना एम्फोटेरिसिन बी जे औषध आहे ते देऊन आपण त्यांना ठीक करून घरी पाठवत आहोत. हा जो म्युकोरमायकोसिस आहे हा कोणामध्ये होऊ शकतो याचे ह्याचे जे स्पोर्स असतात ते सगळीकडे असतात, म्हणजे आपण आपल्याला आणि माझ्यामध्ये पण असेल, परंतु आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळे आपल्याला काही होत नाही. ज्यांना शुगर आहे, ज्यांना मोठ्या प्रमाणात स्टिरॉईड औषध चालू आहे, ज्यांना आपलं कोविडमध्ये त्यांना आपण स्टिरॉईड देऊन ते चांगले बरे झालेले आहे, असे लोकांना रिस्क फॅक्टर असतात. त्यामुळे कोणालाही जर असं श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम आला, चेहऱ्यावर सूजन आली, डोकं दुखत असेल, कानामध्ये दुखत असेल आणि डोळ्यातून पाणी पडत असेल, डोळे लाल होत असेल, असं हे जर 4-5 सिम्प्टम असेल तर तात्काळ याला आपण म्युकोरमायकोसिस सिम्प्टम्स म्हणू शकतो. त्यामुळे घरी न थांबता, घरी उपचार न घेता आपण जवळच्या स्पेशलिस्टकडे जा. सध्या मोठ्या प्रमाणात आपण सर्जरीज पण करत आहोत आणि GMC पूर्णपैकी आपल्याला उपकरणही आहे, सर्जरी पण होत आहे. तात्काळ तुम्ही OPD जाऊन कन्सल्टेशन करून जर आम्हाला वाटलं डॉक्टरांना की तुम्हाला ॲडमिट करून सर्जरीची गरज आहे तर आम्ही तेही करू, आणि जर वाटलं की OPD बेसिसवर ट्रीक होईल तर आपण तेही करून पेशंटला चांगलं करून घरी पाठवू.